वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून देवळी तालुक्यातील भेडी या गावात माथे फेरुणे 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार केले. या घटनेत युवती अतिशय गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत माथे फेरूला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदीप मसराम आहे. माहितीनुसार आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातील रहिवासी आहे. गुरुवारी 23 वर्षीय तरुणी आपल्या घरी एकटी होती. दरम्यान ती आपल्या अंगणात भांडे घासत होती. त्याच वेळी आरोपी संदीप हा तिथे आला आणि त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने सपासप वार केले. तरुणीने आरडाओरड केली असता आरोपी संदीप घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी तरुणी ही रक्तबंबाळ झाली होती. घराजवळील काही ग्रामस्थांनी तिला त्वरित दवाखान्यात नेले, त्यामुळे तरुणीचा जीव वाचला. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत. महानिसनकरिता सतीश काळे, वर्धा.